Okay, in previous lecture, we will start the skeletal muscle chapter. In that, we have to discuss the structure of skeletal system. Then next, we have to discuss about the properties of the muscle. And then next, physiology of muscle contraction, physiology of neuromuscular junction, and these are the points we will discuss in the previous lecture. Okay. How the muscle contraction process occurs in your body? Anyone answer this question? How the muscle contraction process occurs in our body? Anyone? येत नाही का कोणालाच? पर्टिक्युलरली विचारू का मी प्रत्येकांना? एनीवन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द मसल कॉन्ट्रॅक्शन. Stimulated by action potential. एवढीच प्रोसेस आहे का त्याची? एवढीच प्रोसेस आहे का? मी पर्टिक्युलरली विचारते. रोल नंबर वन, अनम्यूट युअर सेल्फ. Yes, ma'am. Okay, explain the process of muscle contraction. How the muscle contraction occurs in our body? येतय का नाही? यस ऑर नो? रोल नंबर वन. नो मॅम. कोणाशी बोलते मी? येत नाही का? अनम्यूट युअर सेल्फ. नो. काय येत नाही? होता ना मागच्या लेक्चरला प्रेझेंट तुम्ही? रोल नंबर वन, मी किती वेळा रोल कॉल करायचा तुमचा? प्रेझेंट होते. मग काय येत नाही तुम्हाला सांगता? ओके, रोल नंबर टू. यस मॅम. ओके, एक्सप्लेन दी मसल कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. टर्मिनेशन ऑफ एसिटाइलकोल ऍक्टिव्हिटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ द मसल हे घडून येत रॅपिडली. रोल नंबर थ्री. येस मॅम. ओके, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन.
रोल नंबर थ्री अनम्यूट युअर सेल्फ. नो मैम येत नाही. का नाही येत होता ना प्रेझेंट लेक्चरला? येस मॅम. मग समजलंय का नाही? येस ऑर नो, समजलंय का नाही ते सांगा. येस मॅम. मग सांगता का येत नाही? ओके रीड करा, जे स्लाइड वर दिसतंय ना ते रीड करा. रोल नंबर थ्री. Physiology of neuromuscular junction. The neuromuscular junction is the connection process pasun connection between motor neuron and step 1 and release of acetylcholine. तिथून रीड चालू करा. कुठून? रिलीज ऑफ एसिटाइलकोलिन हा पॉइंट आहे ना, तिथून स्टार्ट करा. रिलीज ऑफ स्केलेटन ड्यू टू नर्व इम्पल्स सॅनिटॅपिक वेसल्स रिलीज एक्टिलियोकोलाइन इन टू सॅनिप्टिक क्लिफ द एक्टिलियोक्लोनिन डिफ्यूज इन टू acetylcholine diffuses into synaptic cleft between the motor neuron and motor end plate. Okay, this is the first point which are occurred during the muscle contraction process. In the acetylcholine which are included into the motor nerve, these are the released into the synaptic cleft. Synaptic cleft is the gap between the, this is the sarcolemma layer and this is the synaptic cleft. This is the gap between this motor nerve and sarcolemma. In the the motor nerve includes the acetylcholine, then acetylcholine che je receptors astat te acetylcholine che je sorry acetylcholine je molecule astat tar te kuto ya gap madhe mhanje ya synaptic cleft madhe te release hotat. Okay, ha tar point kalela hai sagyanna, release of acetylcholine. Yes. Okay. Yes, ma'am. Then next is the roll number 3. Read out this point. Activation of acetylcholine repeater when two molecules of acetylcholine behind two repeters present on the motor end. Ahe to word. Plant the opens and join canal in the receptors on the canal is open small action mostly Na plus can follow across the membranes. Production of okay stop here. In this point activation of acetylcholine receptors म्हणजे ह्या हे काय तिथं काय सांगितलेलं आहे, तर ज्यावेळेस सुरुवातीला एसिटाइलकोलिन ही रिलीज झालेला आहे, हे रिलीज झालेल्या एसिटाइलकोलिन ज्या गॅप मध्ये म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये एंटर होत, त्यावेळेस काय होत, तर त्या गॅप मध्ये इथं जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत, ह्या रिसेप्टर्सला ते एसिटाइलकोलिनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते बाइंड होतात, आणि या रिसेप्टर्स वरती ज्यावेळेस ते एसिटाइलकोलिन मॉलिक्युल्स ज्यावेळेस बाइंड होतात, त्यावेळेस काय होतं, इथं जे आयन चॅनल हे रिसेप्टर्स असतात, या आयन चॅनल रिसेप्टर्स मधून हे काय होतं, तर सोडियम आयन्स म्हणजे हे स्मॉल कॅटायन्स मोस्टली सोडियम आयन्स ह्याच्यातून रिलीज केले जातात. आणि नेक्स्ट पॉइंट काय, तर प्रोडक्शन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल आफ्टर दिस रिलीज ऑफ द सोडियम आयन्स. इन दिस पॉइंट वी हॅव टू म्हणजे इथं काय होतं, तर ऍक्शन पोटेन्शियल हे जनरेट केले जातात. आणि हे जे ऍक्शन पोटेन्शियल जे आहेत, तर ते का कुठं स्प्रेड होतात, स्प्रेड इन साइड दी मसल फायबर. आणि आपल्या मसल फायबर ज्या आहेत, तर तिथं काय होतं, त्या सोडियम ज्या सोडियम आयन्स प्रोड्यूस रिलीज झाल्यानंतर जे ऍक्शन पोटेन्शियल निर्माण होतं, ते ऍक्शन पोटेन्शियल काय होतं, तर मसल्स फायबर मध्ये स्प्रेड केलं जातं. आणि मसल्स फायबर्स मध्ये स्प्रेड केल्यानंतर तिथं काय होतं, तर जे कॅल्शियम आयन्स जे स्टोअर केलेले असतात मसल फायबर्स मध्ये,
तिथून काय होतं तर ते कॅल्शियम आयन्स हे रिलीज होतात. आणि कॅल्शियम आयन्स ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस काय होतं तर तिथं जे ऍक्टिन आणि मायोसिन्स जे दोन लेअर असतात त्या ऍक्टिन आणि मायोसिन्स मध्ये काय होतं तर ब्रिज फॉर्मेशन होतं. आणि ब्रिज फॉर्मेशन झाल्यामुळं ऍक्टिन आणि मायोसिन्स मध्ये काय होतं तर तिथं ते एकमेकांच्या जवळ येते ते जो दोन लेअर आहेत ते. आणि काय होतं परत तिथं कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं. आणि ते दोन लेअरचं जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या आपले जे मसल्स आहेत त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. देन लास्ट इज द टर्मिनेशन ऑफ ऍसिटाइलकोलीन ऍक्टिव्हिटी. आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल फायबर ऍसिटाइलकोलीन इज रॅपिडली ब्रोकन डाऊन बाय अन एन्झाइम ऍसिटाइलकोलीन इस्टरेज. याच्यामध्ये काय होतं तर हे आता कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं ते ऍसिटाइलकोलीनचे जे मॉलिक्युल असते तर ते काय होतं त्यांचं ब्रेकेज होतं म्हणजे ते ब्रेक होतात. कोणत्या एन्झाइमचा युज करून ते ब्रेक होतात तर ऍसिटाइलकोलीन इस्टरेज या एन्झाइमचा युज करून म्हणजे त्यांची मदत घेऊन ते ऍसिटाइलकोलीनचे जे मॉलिक्युल आहेत त्यांचे ते ब्रेक होतात. आणि त्याला काय म्हटलं जातं टर्मिनेशन ऑफ ऍसिटाइलकोलीन ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. ओके ऑल ऑफ यू अंडरस्टँड दी मसल कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. यस मॅम. यस मॅम. आता तरी समजलंय का सगळ्यांना? ओके देन वी हॅव टू सी अवर नेक्स्ट पॉइंट नेम अँड लोकेशन ऑफ स्केलेटल मसल. ओके तुम्हाला स्केलेटनचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते माहित आहेत का सगळ्यांना? आपले जे ह्युमन स्केलेटन आहे त्याचे जे पार्ट्स आहेत ते माहित आहेत का तुम्हाला? चॅप्टर झालाय का तो स्केलेटन सिस्टीम? यस मॅम झालं. ओके ओके इन दिस पॉइंट वी हॅव टू डिस्कस अबाउट द नेम पोझिशन ओरिजिन इन्सर्शन अँड ऍक्शन ऑफ दि स्केलेटल मसल. इन दिस फर्स्ट इज दी स्टर्नोमॅस्टॉइड मसल विच इज दी स्टर्नोमॅस्टॉइड मसल. ह्या ज्या आहेत स्टर्नोमॅस्टॉइड अँड ट्रॅपेझाइस ह्या दोन ज्या मसल्स आहेत त्या कोणत्या रिजनच्या आहेत तर नेक रिजनच्या मसल्स आहेत. नेक रिजन म्हणजेच कोणते तर आपल्या जो मान आणि गळा आहे तर त्या रिजनच्या ज्या ह्या दोन मसल्स आहेत कोणत्या तर स्टर्नोमॅस्टॉइड आणि ट्रॅपेझाइस ह्या दोन ज्या मसल्स आहेत त्या नेक रिजनच्या मसल्स आहेत. ओके इन दॅट फर्स्ट यू हॅव टू सी स्टर्नोमॅस्टॉइड मसल. पोझिशन ऑफ दिस मसल इज फ्रंट टू बॅक. म्हणजेच काय तर ही जी स्टर्नोमॅस्टॉइड जी मसल्स आहे तर याची पोझिशन काय तर फ्रंट टू बॅक रिजन ऑफ द नेक म्हणजे जे आपली गळा आहे तर त्या गळ्याची जी मसल्स आहेत फ्रंट टू बॅक पर्यंत म्हणजे गळ्यापासून पाठीमाग मानेपर्यंत जी जाणारी मसल आहे तर त्या मसलला काय म्हटलं जातं तर स्टर्नोमॅस्टॉइड मसल असं म्हटलं जातं. ओरिजिन ऑफ दिस मसल इज स्टर्नम अँड क्लॅव्हिकल. त्याच्यामध्ये स्टर्नम आणि क्लॅव्हिकल हे जे बोन आहेत तर ते कोणते किंवा बोन म्हणजे किंवा बोनचे जे पार्ट्स आहेत तर ते कोणकोणते तर क्लॅव्हिकल कुठले तर शोल्डर बोन आहे. जे शोल्डर बोन आहे आपलं तर त्या बोनला काय म्हटलं जातं तर क्लॅव्हिकल असं म्हटलं जातं. आणि स्टर्नम स्टर्नम रिजन जे आहे तर ते कुठं प्रेझेंट आहे आपल्या चेस्ट मध्ये म्हणजे सेंट्रल पार्ट ऑफ दी चेस्ट म्हणजे आपली जी छाती आहे तर त्या छातीचा जो मधलं जे बोन आहे तर तो कोणता रिजन आहे तर स्टर्नम. आणि त्या हे जे स्टर्नोमॅस्टॉइड मसलचं जे ओरिजिन आहे तर ते कुठून आहे तर स्टर्नम अँड दी क्लॅव्हिकल म्हणजे ती आपल्या चेस्टपासून तिचं ओरिजिन आहे आणि क्लॅव्हिकल पासून हे स्टर्नम आणि क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल कुठला बोन आहे तर आपल्या शोल्डरचा हे त्या मसलचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन. ओके इन्सर्शन म्हणजे काय? द प्लेस वेअर वन एंड ऑफ मसल इज अटॅच्ड टू फ्रीली मुव्हिंग ऑफ बोन ऑफ इट्स जॉईंट. इन्सर्शन म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं
असतं. तर जे आता हे मसल आहे स्टर्नोमॅस्टॉइड मसल, तर ही जी मसल आहे अशा जॉईंट मध्ये ती जॉईंट झालेली असते की त्या जॉईंटला आपली मूव्हिंग असते, त्या बोनची मूव असते. म्हणजे आता हे बघा, हे मॅस्टॉइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन, हे जरा डिफिकल्ट आहे पण तुम्हाला मी डायग्राम शो करते, तुम्हाला डायग्राम बघितलं की लक्षात येऊन जाईल. याच्यामध्ये त्याचं इन्सर्शन काय आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ह्या मसलचं मुव्हिंग होतं, ह्या मसल्समुळे आपल्या बोन्सची जी मूव्ह आहे तर ती होती, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं तर इन्सर्शन असं म्हटलं जात. याच्यामध्ये मॅस्टॉइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन. मॅस्टॉइड प्रोसेस म्हणजे काय? अटॅचमेंट टू सेव्हरल मसल ऑफ दी हेड. याच्यामध्ये मॅस्टॉइड प्रोसेस म्हणजे काय, ही जी मसल्स आहे तर ते आपल्या कुठल्या हेडशी कनेक्टेड असते, म्हणून त्या प्रोसेसला काय म्हटलं गेलेलं आहे तर मॅस्टॉइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट इज दी ऍक्शन, ऍक्टिंग टुगेदरली टू फ्लेक्स हेड, ऍक्टिंग सिंगली टर्न्स द हेड टू दी अपोजिट डायरेक्शन. याच्यामध्ये स्टर्नोमॅस्टॉइड ज्या मसल्स आहेत, म्हणजे आपल्या नेक रिजनची ही जी मसल आहे, तर याची ऍक्शन काय, तर आपले जे हेड आहे तर त्याचं काय होतं तर मूव्हिंग होते, आपल्याला मूव्ह करण्यासाठी, म्हणजे आपली जी मान आहे तर ती आपली मूव्ह होते, आणि त्याच्यासोबतच काय होतं आपली हेडची जी मुव्हमेंट आहे, तर हेडची जी मुव्हमेंट कंट्रोल करण्यासाठी ह्या मसल्सचा आपल्याला यूज होतो, तर त्याला काय म्हटलं जातं स्टर्नोमॅस्टॉइड मसल असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट मसल ऑफ द नेक इज दी ट्रॅपेझाइज मसल. ओके, ट्रॅपेझाइज मसल, पोझिशन ऑफ दिस मसल इज बॅक ऑफ नेक अँड चेस्ट. ट्रॅपेझाइज मसलची जी पोझिशन आहे, आता हे स्टर्नोमॅस्टॉइड कुठली झाली, आपली फ्रंट रिजनची नेकची, आणि ट्रॅपेझाइज कोणती झाली तर आपली बॅकची, म्हणजे जी मानेची जी मसल आहे त्या मसलला काय म्हटलं जातं ट्रॅपेझियस मसल असं म्हटलं जातं. ओरिजिन ऑफ द ट्रॅपेझियस मसल इज ऑक्सिपिटल बोन अँड स्पाइन्स ऑफ सेवन सर्वायकल अँड ऑल थोरॅसिक व्हर्टेब्रा. याच्यामध्ये जी ट्रॅपेझियस मसल जी आहे, म्हणजे बॅक ऑफ नेक, म्हणजे मानेची जी मसल आहे, त्याचं ओरिजिन कुठं आहे, ऑक्सिपिटल बोन. ऑक्सिपिटल बोन म्हणजे कुठली, तर जी आपली स्कल आहे, तर त्या स्कलचा जो एकदम लोअर पार्ट जो आहे, म्हणजे मानेच्या वरचा आणि स्कलच्या एकदम लोअर पार्ट, तिथून त्या ह्या ट्रॅपेझाइज मसलचं जे ओरिजिन आहे, आणि तिथल्या बॅक साईडचं जे स्कलचं लोअर पोर्शन आहे, तर तिथं कोणतं बोन प्रेझेंट असतं, आपलं ऑक्सिपिटल बोन हे प्रेझेंट असतं, आणि तिथून ह्या ट्रॅपेझाइज मसलचं जे ओरिजिन आहे ते तिथून होतं. देन इन्सर्शन, इन्सर्शन म्हणजेच काय, ज्या ठिकाणी ही मसल अटॅच्ड झालेली आहे आणि त्या ठिकाणची जी आपली जॉईंटची जी मूव्हिंग आहे, तर त्या प्रोसेसला इन्सर्शन म्हटलं जातं. आणि ह्या ज्या ट्रॅपेझाइज मसलचं इन्सर्शन कुठं आहे तर क्लॅविकल अँड स्पाइन ऑफ स्कॅप्युला. अच्छा, ह्याच्यामध्ये क्लॅविकल म्हणजेच कुठलं बोन आहे, आपलं शोल्डरचं जे बोन आहे ते, तिथून ह्या ट्रॅपेझाइज मसलचं जे इन्सर्शन आहे, म्हणजे तिथून प्रोसेस होते, कुठली आपल्या बॉडी पार्टची हालचाल होते, ते तर जे जॉईंट आहे त्या जॉईंट पासून त्या मसल्सचं जे इन्सर्शन आहे ते कुठलं आहे तर क्लॅविकल अँड स्पाइन ऑफ स्कॅप्युला. स्कॅप्युला पण कुठलं आहे तर शोल्डर बोनच आहे स्कॅप्युला सुद्धा, आणि क्लॅविकल हे दोन्ही बोन कुठले तर शोल्डर्स मधलेच आहेत. देन ऍक्शन ऑफ द ट्रॅपेझियस मसल इज elevate scapula and help to extend neck. ह्याच्यामध्ये ट्रॅपेझाइज मसलची जी ऍक्शन आहे तर ती काय, तर आपल्या नेकची जी मुवमेंट आहे, तर त्याच्यामध्येच ह्या ट्रॅपेझाइज मसलचा आपल्याला यूज होतो. ओके, आय विल शो द डायग्राम फॉर दिस स्टर्नोमॅस्टॉइड अँड ट्रॅपेझाइज मसल. वेट फॉर फ्यू मिनिट्स.
Screen is visible to all? Yes, ma'am. Okay. In this diagram, sternomastoid muscle of the neck. He show केलेली आहे. Okay. He is sternomastoid muscle आहे. तर ही जो origin जे आहे. तर ते आपल्या front side हुडून back side करे. हे जे आहे. तर ते काय आहे ही बॅक साइड कडून सॉरी फ्रंट साइड कडून बॅक साइड करायची पोझिशन आहे आणि याच्यामध्ये काय तर याचे जे ओरिजिन आहे ते कोणता आहे तर स्टर्नम अँड द क्लॅविकल दीज आर द बोन्स ऑफ द शोल्डर म्हणजे आपल्या शोल्डरचे जे बोन आहेत ते सॉरी क्लॅविकल म्हणजे शोल्डरचं बोन आणि हे जे दिसतंय हे पुढचं जे आहे तर ते कोणता आहे तर स्टर्नम आहे म्हणजे आपल्या चेस्टचं बोन आहे तर या ठिकाणी त्याचं जे स्टर्नोमॅस्टॉइड जे मसल आहे त्याचं ओरिजिन आहे देन नेक्स्ट काय तर मॅस्टॉइड प्रोसेस ऑफ म्हणजे इन्सर्शन मॅस्टॉइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन ओके दिस इज द मॅस्टॉइड प्रोसेस म्हणजे आपल्या बॅक साइड वरून काय तर अटॅचमेंट कुठे ह्याची हेडच्या बॅक साइडला आहे आणि इथं काय त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे तर मॅस्टॉइड प्रोसेस असं म्हटलेलं आहे ओके ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस यस मॅम मॅस्टॉइड मसल पोझिशन काय आहे त्याची ओरिजिन आणि इन्सर्शन ऑल ऑफ यू अंडरस्टँड यस मॅम ओके देन नेक्स्ट इज द ट्रॅपेझियस मसल वेट फॉर फ्यू मिनिट्स आय विल शो युअर डायग्राम ओके दिस इज द ट्रॅपेझियस मसल इन दॅट पोझिशन ऑफ दिस ट्रॅपेझियस मसल इज द बॅक ऑफ नेक अँड चेस्ट म्हणजे ही बॅक साईडची जी मसल आहे तर ह्या मसलला काय म्हटलेलं आहे ट्रॅपेझियस मसल असं म्हटलेलं आहे आणि जे ओरिजिन आहे ह्या मसलचं तर ते काय आहे ऑक्सिपिटल बोन अँड स्पाइन्स ऑफ सेवन सर्वायकल अँड ऑल थोरॅसिक व्हर्टेब्रा याचं जे ओरिजिन आहे म्हणजेच हे काय तर इथून जे वरचं जे आहे ऑक्सिपेटल बोन आपल्या स्कलच्या लोअर साईडचं जे बोन आहे तर इथं काय तर हे ऑक्सिपेटल बोन आहे आणि इथूनच ह्या मसलचं ट्रॅपेझियस मसलचं जे ओरिजिन आहे तर ह्या ट्रॅप आहे आणि हे जे पूर्ण आपले व्हर्टेब्राज आहेत म्हणजे लुंबार व्हर्टेब्रा थोरॅसिक व्हर्टेब्रा ह्या व्हर्टेब्राज मधून सुद्धा ह्या ट्रॅपेझियस मसलचं जे ओरिजिन आहे ते आहे देन इन्सर्शन क्लॅविकल अँड स्पाइन ऑफ स्कॅप्युला ह्याचं जे इन्सर्शन आहे हे स्कॅप्युला म्हणजे काय तर आपल्या शोल्डरचं जे बोन आहे तर इथून काय तर ह्या इन्सर्शन प्रोसेस ह्या ट्रॅपेझियस मसलची आहे आणि ऍक्शन काय तर इलेवेट स्कॅप्युला अँड हेल्प टू एक्सटेंड नेक म्हणजे नेकची जी मुवमेंट आहे
या मूवमेंट साठी आपल्याला ट्रॅपेझियस मसल्स ही हेल्प करतात. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस ट्रॅपेझियस मसल, देअर पोझिशन, ओरिजिन, इन्सर्शन अँड ऍक्शन? डबल सांगा. ओके, ही जी ट्रॅपेझियस मसल्स आहे याची पोझिशन दिसते तुम्हाला, ती आपल्या कुठल्या तर बॅक साईडची जी आहे, तर ही आहे ती ट्रॅपेझियस मसल आहे. आणि हे वरती आपल्या स्कलच्या ज्या मागच्या साईडला इथं शो केलेला आहे बघा ऑक्सिपिटल बोन. आणि ह्या ऑक्सिपिटल बोन मधून ह्या ज्या मसल आहे त्याची ओरिजिन आहे. आणि हे जे आता हे व्हर्टेब्रा म्हणजे हे व्हर्टिकलही दिसतात बघा, हे व्हर्टेब्रा म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, तुम्हाला स्केलेटन झालेलं आहे बरोबर का? यस मॅम. ओके, हे जे व्हर्टेब्राज आहेत म्हणजे इथं कोणकोणते व्हर्टेब्राज असतात, थोरॅसिक व्हर्टेब्राज असतात, लुंबार व्हर्टेब्राज असतात, ह्याच्यामधून ह्या थोरॅसिक व्हर्टेब्राज मधून आणि ह्या ऑक्सिपिटल बोन मधून हे जे ट्रॅपेझियस मसल आहे त्याची ओरिजिन आहे. आणि नंतर इन्सर्शन कुठं आहे, क्लॅव्हिकल अँड स्पाइन ऑफ स्कॅप्युला. क्लॅव्हिकल आणि स्कॅप्युला हे दोन्ही पण कुठले तर शोल्डरचे बोन आहेत, त्याला क्लॅव्हिकल आणि स्कॅप्युला असं म्हटलं जातं. आणि इथूनच ह्या ज्या मसल आहेत त्याचं काय तर इन्सर्शन आहे. हे जे दिसते ह्या शोल्डर मध्ये इथं इन्सर्शन पॉइंट शो केलेलं आहे बघा, इथून ह्या ट्रॅपेझियस मसलचं जे इन्सर्शन आहे ते ह्या शोल्डर्स बोन मधून क्लॅव्हिकल अँड स्कॅप्युला मधून ह्या ट्रॅपेझियस मसलचं इन्सर्शन आहे. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड नाऊ? यस मॅम. यस मॅम. Then next is the shoulder muscle. आता ह्या ज्या तीन मसल्स आहेत, पेक्टोरॅलिस मेजर, लॅटिसिमस डॉर्सी and serratus anterior, these three muscles are present into the shoulder region. In that, first is the pectoralis major. Position of this pectoralis major is the front of chest. म्हणजे चेस्टची जी फ्रंट साइड आहे तर तिथं जे मसल्स प्रेझेंट आहे तर त्या मसलला काय म्हटलं गेलेलं आहे, पेक्टोरॅलिस मेजर असं म्हटलेलं आहे. ओरिजिन ऑफ दिस पेक्टोरॅलिस मेजर मसल इज क्लॅव्हिकल अँड स्टर्नम. देन इन्सर्शन इज द ह्युमरस. अँड ऍक्शन ऑफ दिस पेक्टोरॅलिस मेजर इज अडक्शन अँड मिडियली रोटेट्स आर्म अँड शोल्डर जॉईंट. इथं अडक्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपली जी हँडची जी मुवमेंट आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हँड आपल्या असं खालीच असतो आपला हँड, पण आपण ज्यावेळेस तो हँड आपल्या जवळ घेतो म्हणजे त्याची जी मुवमेंट आहे, तर त्या मुवमेंट मध्ये ह्या पेक्टोरॅलिस मेजरची जी मसल आहे तर ते आपल्याला हेल्प करते. आणि जे जॉईंट आहेत, शोल्डर जॉईंट, शोल्डर जॉईंट्स मध्ये आपली जी रोटेशन असते किंवा जी मुवमेंट असते त्या मुवमेंट मध्ये सुद्धा हे पेक्टोरॅलिस मेजरचं फंक्शन आहे. देन सेकंड इज द लॅटिसिमस डॉर्सी. ओके, हे ह्युमरस बोन जे आहे तर ते कुठं प्रेझेंट असते माहित आहे तुम्हाला? शोल्डर मध्ये. ह्युमरस जे बोन आहे तर ते आपलं कुठलं आहे तर आपला जो हाताचा जो वरचा पोर्शन आहे, एल्बोच्या वरचा, म्हणजे आपण काय दंड म्हणतो, तर तिथला जे बोन आहे त्या बोनला ह्युमरस बोन असं म्हटलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट मसल ऑफ द शोल्डर इज लॅटिसिमस डॉर्सी. पोझिशन ऑफ दिस लॅटिसिमस डॉर्सी मसल इज लुंबार टू शोल्डर रिजन. लुंबार म्हणजेच काय, जे व्हर्टेब्रा मधले जे लुंबार पोर्शन आहेत तिथून कुठपर्यंत तर शोल्डर रिजन पर्यंत.
याची जी लॅटिसिमस डॉर्सी जी पोझिशन आहे ती लुंबार टू शोल्डर रिजन. देन ओरिजिन ऑफ दिस लॅटिसिमस डॉर्सी इज थोरॅसिक अँड लुंबार व्हर्टेब्रा, क्रेस्ट ऑफ सॅक्रम अँड द इलियम. हे जे ओरिजिन जे आहे तर ते ओरिजिन कुठे आहे, थोरॅसिक अँड लुंबार व्हर्टेब्रा पासून, आणि कुठे आहे, क्रेस्ट ऑफ सॅक्रम अँड इलियम. हे जे सॅक्रम आणि इलियम जे आहेत तर हे कुठे प्रेझेंट असतात बोन, हे जे सॅक्रम बोन जे आहे तर ते आपल्या पेल्विक कॅव्हिटी मध्ये, म्हणजे आपले जे पेल्विक कॅव्हिटी आहे तिथं जे बोन प्रेझेंट असतं त्या बोनला काय म्हटलेलं आहे, सॅक्रम बोन असं म्हटलेलं आहे. आणि नेक्स्ट इज दी इलियम. इलियम जे बोन आहे ते कुठे प्रेझेंट आहे, अप्पर पोर्शन ऑफ हिप बोन अँड पेल्विस. हिप बोन म्हणजेच कुठले, आपले जे कंबरेतले जे आहेत तर तिथं जे एक इलियम बोन हे प्रेझेंट आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन ऑफ लॅटिसिमस डॉर्स इज द ह्युमरस. ह्युमरस म्हणजेच कोणतं बोन, तर आपल्या आपल्या हँडचं जे वरचा पोर्शन जो आहे लिंब मधला, तर त्या त्या बोनला काय म्हटलेलं आहे, ह्युमरस बोन असं म्हटलेलं आहे. द ऍक्शन ऑफ लॅटिसिमस डॉर्स इज एक्सटेंड अडॉप्स अँड मिडली रोटेट्स आर्म ऍट शोल्डर जॉईंट, ड्रॉज आर्म इन्फेरियरली अँड पोस्टेरियरली. याच्यामध्येच काय होतं, तर जे आपली हँडची जी मुवमेंट आहे, तर हँडच्या मुवमेंट्स मध्ये म्हणजेच काय, तर आपल्याला हँडची जवळ आणणे, लांब आणणे, नेणे किंवा रोटेट्स करणे, त्याच्या रोटेशन मध्ये ह्या मसल्सचा किंवा मुवमेंट मध्ये ह्या लॅटिसिमस डॉर्सीच्या मसल्स आपल्याला यूज होतो. देन थर्ड इज दी सॅराटस अँटेरियर मसल. पोझिशन ऑफ दी सॅराटस अँटेरियर इज साइड्स ऑफ थोरॅक्स अंडर स्कॅपुला. थोरॅक्स म्हणजे काय, आपली थोरॅसिक कॅव्हिटी जी आहे चेस्टची, तिथून अंडर स्कॅपुला. स्कॅपुला म्हणजे कुठला, आपलं शोल्डरचं बोन आहे स्कॅपुला. तर या ठिकाणी या सेराटस अँटेरियरची मसल जी आहे तर त्याची पोझिशन काय, थोरॅक्स आणि अंडर स्कॅपुला. देन ओरिजिन इज दी सुपेरियर एट्थ और नाइन्थ रिब्स. ह्या रिब्स कुठे प्रेझेंट असतात, तर आपल्या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, म्हणजे चेस्ट मध्ये ज्या कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत, म्हणजे तिथं जे रिब्स प्रेझेंट आहेत एट्थ आणि नाइन्थ रिब्स, इथून ह्या सेराटस अँटेरियर मसल्सचं जे ओरिजिन आहे तर ते एट्थ आणि नाइन्थ रिब्स पासून आहे. देन नेक्स्ट इन्सर्शन इज व्हर्टेब्रल बॉर्डर ऑफ द स्कॅपुला. जे स्कॅपुलाच कुठलं बोन आहे, तर आपल्या शोल्डरचं जे बोन आहे त्या स्कॅपुला, आणि या सेराटस अँटेरियरचं जे इन्सर्शन आहे तर ते स्कॅपुला मधून आहे. देन नेक्स्ट इज द ऍक्शन अबडक्ट स्कॅपुला इलिव्हेट रिब्स. इथं अडक्ट अँड अबडक्ट हे दोन वेगवेगळे वर्ड आहेत. अडक्शन म्हणजे काय, तर जवळ आणणे, आणि अबडक्ट म्हणजे काय, तर लांब नेणे. तर हे थेराटस अँटेरियसचं जे फंक्शन आहे तर ते काय, तर अबडक्ट स्कॅपुला इलिव्हेट रिब्स, म्हणजे आपले जे शोल्डर जे आहेत, शोल्डरची सुद्धा जी हालचाल आहे किंवा जवळ आणणे म्हणजेच लांब नेणे, आणि इलेवेट रिब्स म्हणजे हे जी रिब्स जे आहेत आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीज मध्ये जे रिब्स प्रेझेंट आहेत, तर ते आपल्या म्हणजे आपण ज्यावेळेस इनहेल करतो, एक्झेल करतो, तर त्यावेळेस काय होतं, तर हे थोरॅसिक कॅव्हिटीचे डायमीटर इन्क्रीज डिक्रीज होते ना, तर या ह्याच्यामध्ये हे जे आपले सेराटस अँटेरियर मसल्स जे आहेत तर आपल्याला हेल्प करतं, म्हणजे आपले जे रिब्स आहेत त्यांचे इलेवेट्स करण्यासाठी, आणि जे आपला स्कॅपुला बोन आहे, आपलं जे शोल्डरचं जे बोन आहे, तर त्याच्या हालचालीमध्ये हे सेराटस अँटेरियर मसल्स आपल्याला यूज होतो. Screen is visible to all? Yes, ma'am. Yes, madam. Okay.
दिस मसल इज द पेक्टोरिस मसल, म्हणजे कुठली तर आपल्या चेस्ट रिजनची जी मसल आहे ही कोणती, फर्स्ट इज द पेक्टोरिस मेजर मसल. त्याची पोझिशन काय तर फ्रंट ऑफ द चेस्ट. ओरिजिन ऑफ द पेक्टोरिस मेजर मसल इज क्लॅव्हिकल अँड स्टर्नम. क्लॅव्हिकल अँड स्टर्नम, क्लॅव्हिकल म्हणजे शोल्डरचं जे बोन आहे हे वरती शो केलेलं आहे बघा, हे जे शोल्डरचं जे बोन आहे इथून जे ओरिजिन आहे. आणि कुठले तर स्टर्नम. स्टर्नम म्हणजे कोणतं तर इथून जे दाखवलेलं आहे बघा, हे मधल्या आपली चेस्ट कॅव्हिटी जी आहे आणि चेस्ट कॅव्हिटीचं हे मिडियल बोन आहे, याच्यातून ह्या पेक्टोरिस मेजर मसलचं ओरिजिन आहे. आणि हे ओरिजिन कुठून तर 8th and 9th रिम्स, म्हणजे हे ज्या रिब्स आहेत, ही जी स्पेस दिसतोय, कॅव्हिटीज आहेत, ह्या रिब्स दिसतात, ह्या रिब्सच्या 8th and 9th रिब्स मधून, ह्या रिब्स मधून याचं ओरिजिन आहे. आणि क्लॅव्हिकल आणि स्टर्नम, क्लॅव्हिकल म्हणजे शोल्डर बोन, स्टर्नम मीन्स मिडल बोन ऑफ द चेस्ट. देन इन्सर्शन इज द ह्युमेरस. ह्युमेरस म्हणजे कोणतं, हे आपलं जे हँडचं जे वरचं पोर्शन आहे ह्युमरस बोन, याच्यामधून काय तर ह्या पेक्टोरिस मेजरचं जे इन्सर्शन आहे, तर ते ह्युमरस बोन मधून ह्या पेक्टोरिस मेजरचं इन्सर्शन आहे. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस पेक्टोरिस मेजर मसल? यस मॅम. स्पीड सांगा मॅम. ओके, दिस पेक्टोरिस मेजर मसल इज दी मसल ऑफ दी, कुठं प्रेझेंट आहे, चेस्ट, चेस्ट मध्ये प्रेझेंट आहे, फ्रंट साइड ऑफ दी चेस्ट. ओरिजिन कुठं, क्लॅव्हिकल अँड स्टर्नम. क्लॅव्हिकल बोन इज दी शोल्डर बोन अँड स्टर्नम इज दी मिडियल बोन ऑफ दी चेस्ट. ह्या ह्याच्यामधून, क्लॅव्हिकल मधून आणि स्टर्नम मधून हे पेक्टोरिस मेजरचं मसल आहे. देन इन्सर्शन इज दी ह्युमरस. ह्युमरस बोन कोणतं आहे आपलं, जे हँडचं जे अप्पर लिम्बचं जे बोन आहे ते कोणतं आहे तर ह्युमरस बोन. त्या ह्युमरस बोन मधून ह्या पेक्टोरिस मेजरचं इन्सर्शन आहे. आणि ह्याची ऍक्शन काय तर आपलं जे हँडची जी मुवमेंट आहे तर किंवा शोल्डरची जी मुवमेंट आहे, आपण ज्यावेळेस हँड वगैरे आपल्या जवळ वगैरे आणतो तर त्यावेळेस काय होतं तर ह्या मसल्सचा आपल्याला हेल्प होतो. ओके, दिस इज द सेकंड मसल, लॅटिसिमस डॉर्सी. इन दॅट लॅटिसिमस डॉर्सी, पोझिशन ऑफ दिस लॅटिसिमस डॉर्सी इज लुंबार टू शोल्डर रिजन. लुंबार म्हणजे काय, हे जे व्हर्टेब्राज आहेत, या लुंबार व्हर्टेब्राज मधून कुठपर्यंत, शोल्डर रिजन पर्यंत, हे जे तिथे अटॅचमेंट दिसते बघा, ह्या शोल्डर रिजन पासून ते लुंबार व्हर्टेब्राज पर्यंत ह्याची जी पोझिशन आहे ती लॅटिसिमस डॉर्सीची मसल पोझिशन आहे. देन ओरिजिन इज दी थोरॅसिक अँड लुंबार व्हर्टेब्रा, क्रेस्ट ऑफ सॅक्रम अँड इलियम. म्हणजे जे ओरिजिन जे आहे ते कोणतं आहे तर थोरॅसिक आणि लुंबार व्हर्टेब्राज मधून याची ओरिजिन आहे. आणि कुठे तर क्रेस्ट ऑफ सॅक्रम अँड इलियम, ही जी जी पेल्विक कॅव्हिटी आहे, म्हणजे आपली जे हिप बोन्स आहेत किंवा कमरेचे जे बोन्स आहेत, कमरेच्या खालचे किंवा कमरेचे, तर तिथे कोणते बोन्स प्रेझेंट असतात, सॅक्रम आणि इलियम हे बोन्स प्रेझेंट असतात. आणि याच्यामधून काय तर ह्या जे लॅटिसिमस डॉर्सीची मसल आहे त्याच ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज इन्सर्शन. इन्सर्शन कुठं असतं, इथं ह्युमरस बोन, आपल्या जे हाताचं जे बोन आहे ते ह्युमरस बोन, याच ठिकाणी या लॅटिसिमस डॉर्सीचं इन्सर्शन जे आहे ते आहे. देन ऍक्शन काय तर ह्याची पण, आपले जे शोल्डर जॉईंट वगैरे आहे त्याचं रोटेशन किंवा जे हँडचं जे आपलं रोटेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये ह्या लॅटिसिमस डॉर्सीचं आपल्याला हेल्प होते.
ओके थर्ड मसल इज द सेरेटस एंटेरियर. दीज आर द सेरेटस एंटेरियर मसल. पोजिशन ऑफ दिस मसल इज साइड ऑफ थोरॅक्स अंडर स्कॅपुला. जी जी थोरॅसिक कॅव्हिटीज जे आहे तर या थोरॅसिक कॅव्हिटीज मध्ये त्या सेरेटस एंटेरियर मसल्स ह्या प्रेझेंट असतात. देन ओरिजिन सुपेरियर 8 or 9 रिब्स. ह्या ज्या रिब्स प्रेझेंट आहेत तर या रिब्स मधून ह्याचं जे ओरिजिन आहे त्या सेरेटस एंटेरियर मसल्स ओरिजिन आहे. देन इन्सर्शन इज द व्हर्टेब्रल बॉर्डर ऑफ स्कॅपुला. स्कॅपुला म्हणजेच कोणतं तर आपलं जे शोल्डरचं बोन आहे तर या शोल्डरच्या बोन मधूनच काय तर या सेरेटस एंटेरियर मसल्सचं जे इन्सर्शन आहे ते आहे. आणि जे ऍक्शन काय आहे तर आपलं जे स्कॅपुलाज वगैरे आहे म्हणजे शोल्डरची जी मुवमेंट आहे तर त्या शोल्डरच्या मुवमेंट मध्ये आपल्याला हे सेरेटस एंटेरियर मसल्सचं फंक्शन आहे. आणि इलेवेट रिब्स. इलेवेट रिब्स म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस इनहेल एक्झेल करतो तर त्यावेळेस काय होतं तर थोरॅसिक कॅव्हिटीची जी डायमीटर मेंटेन ठेवण्यासाठी तर ह्या मसल्सचा यूज होतो. कोणती मसल? सेरेटस एंटेरियर मसल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस थ्री मसल्स प्रेझेंट इन टू द शोल्डर? यस मॅम. ओके, याची डायग्राम समजली आणि आपण ज्या ह्या इन्फॉर्मेशन आहे तर त्या आपण रीड आउट केली तर आपल्याला लक्षात येत. Then next point is the muscle of the arm. First is the biceps. Position of this biceps muscle is front of the arm. म्हणजे आपले जे हाताचे जे रिजन आहेत आर्म रिजन आहे तर त्या रिजन्स मध्ये कोणत्या मसल्स प्रेझेंट असतात तर बायसेप्स ह्या मसल्स प्रेझेंट असतात. Then next is the origin. In that long head from glenoid cavity and short head from coracoid process of scapula. त्याच्यामध्ये जे ओरिजिन जे आहे तर ते कोणतं तर ग्लेनॉइड कॅव्हिटी. ग्लेनॉइड कॅव्हिटी म्हणजे जी आपल्या बोन्स मध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणजे जी थांबा तुम्हाला मी डायग्राम शो करते नंतर त्याच्यातून तुम्हाला समजून जाईल. लॉंग हेड फ्रॉम ग्लेनॉइड कॅव्हिटी अँड शॉर्ट हेड फ्रॉम कॅराकॉइड प्रोसेस. दॅट कॅराकॉइड प्रोसेस म्हणजे काय तर शोल्डर्स मधून जे प्रोजेक्शन आहे तर तिथून ह्या ज्या बायसेप्सच्या मसल्स आहेत त्याचं ओरिजिन आहे. देन इन्सर्शन इज द रॅडियल ट्युबरोसिटी ऑफ द रॅडियस. रॅडियल ट्युबरोसिटी म्हणजे काय तर आपले जे हाताचे जे बोन्स आहेत रॅडियस आणि अल्ना याच्यामधून जे इन्सर्शन आहे तर त्या ह्या बायसेप्सचं इन्सर्शन ह्या त्या रॅडियस म्हणजे रॅडियल ट्युबरोसिटी म्हणजे काय तर जे रॅडियस सॉरी रॅडियल जे बोन आहे आपल्या हँड मधलं तर तिथून ह्या बायसेप्सच्या मसल्सचं ओरिजिन आहे. ज्यामध्ये ट्युबरोसिटी म्हणजेच काय तर तिथं जे बोन आहे रॅडियस जे बोन आहे तर तिथं काय असतं तर आपले हे जे मसल्स आहे त्या मसल्सला अटॅच होण्यासाठी जे पोर्शन आहे तर त्या पोर्शनला ट्युबरोसिटी असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट इज द ऍक्शन. फ्लेक्सेस फोर आर्म ऍट एल्बो जॉईंट अँड आर्म ऍट शोल्डर जॉईंट. स्पायनेट्स फोर आर्म ऍट रॅडियल जॉईंट. म्हणजे जे हे काय तर ह्या बायसेप्सचं जे ऍक्शन जे आहे तर ते काय आहे तर फोर आर्म जे आहेत आपले तर त्यांना फ्लेक्झिबिलिटी देण्याचं काम हे बायसेप्स आहे. आणि जे शोल्डर्स जॉईंट आहेत तर तिथं शोल्डर जॉईंट मध्ये सुद्धा ह्या ज्या मसल्स आहेत बायसेप्स मसल तर तिथं काय फ्लेक्झिबिलिटी ह्या बायसेप्सच्या मसल्समुळं तिथं ऑकर झालेली आहे. देन नेक्स्ट मसल इज द ट्रायसेप्स. पोझिशन ऑफ द ट्रायसेप्स मसल इज बॅक ऑफ आर्म. म्हणजे हाताची जी आपली बॅक साईडची जी पोझिशन आहे
तर तिथे कोणते मसल्स प्रेझेंट असतात? ट्रायसेप्स ह्या मसल्स प्रेझेंट असतात. लॉंग हेड फ्रॉम द स्कॅपुला अँड लॅटरल अँड मिडियल हेड फ्रॉम द शाफ्ट ऑफ ह्युमरस. ह्याच्यामध्ये जे ओरिजिन आहे ट्रायसेप्स मसल्सचं ओरिजिन जे आहे तर ते कुठून आहे? स्कॅपुला. स्कॅपुला इज द शोल्डर बोन. त्याच्यामधून एक जे ओरिजिन आहे ह्या ट्रायसेप्स मसलचं. लॉंग हेड म्हणजे जे ट्रायसेप्स मध्ये लॉंग हेड म्हणजे जी लेंथ त्या मसलची जिथं जास्त आहे ते कुठून ओरिजिन आहे तर त्याच्या स्कॅपुला रिजन मधून म्हणजे शोल्डर बोन मधून इथं ओरिजिन आहे. अँड लॅटरल अँड मिडियल हेडचं जे ओरिजिन आहे तर ते कुठून ओरिजिन आहे? तर ह्युमरस मधून. ह्युमरस बोन कोणतं? तर आपल्या वरचे जे हाताच्या ज्या वरच्या पोर्शन मध्ये जे बोन प्रेझेंट आहे तिथून ह्युमरस बोन. तर तिथून ह्या ट्रायसेप्स मसलचं ओरिजिन आहे. देन इन्सर्शन. इन्सर्शन मध्ये काय? ओलिक क्रॅनॉन प्रोसेस ऑफ अल्ना. ओलिक क्रॅनॉन प्रोसेस म्हणजे काय? अल्ना मध्ये म्हणजे अल्ना मध्ये कोणतं? आपलं जे पुढचं जे बोन्स आहेत रॅडियस आणि अल्ना, या अल्ना मध्ये कॅव्हिटी असते आणि या कॅव्हिटीमध्ये जे आपलं ह्युमरस बोन आहे म्हणजे वरचं जे बोन आहे तर त्या अल्नाच्या कॅव्हिटीमध्ये तिथं अटॅच असते. आणि ह्या जे मुवमेंट आहे अल्नाची आणि ह्युमरसची एल्बो जॉईंट मध्ये, तर तिथं काय? तर त्या जॉईंट मध्ये जी हालचाल होते तर त्या हालचालला काय म्हटलं जाते? ओलिक्रॉन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आणि या ओलिक्रॉन प्रोसेस मधून म्हणजेच तिथं अल्ना आणि ह्युमरस जी कॅव्हिटी आहे जॉईंट झालेलं जे पोर्शन आहे तर त्या पोर्शन मधूनच ह्या ट्रायसेप्स मसलच इन्सर्शन आहे. देन ऍक्शन ऑफ द ट्रायसेप्स मसल इज एक्सटेंड फोर आर्म ऍट एल्बो जॉईंट अँड आर्म ऍट शोल्डर जॉईंट. ह्या ट्रायसेप्स मसल्स जे ऍक्शन जे आहे तर ती काय करते? तर आपले फोर आर्म जे आहेत म्हणजे जो वरचा जो पोर्शन आहे आपला हँडचा, तर त्याच्यामध्ये काय होतं? एक्सटेन्शन निर्माण करण्याचं आणि शोल्डर आर्मचं, फोर आर्म आणि आर्म ह्या दोन्हीचं एक्सटेंड करण्याचं काम कोण करतं? तर ट्रायसेप्स ह्या मसल्स करतात. देन थर्ड इज द डेल्टॉइड मसल. पोझिशन इज ओव्हर शोल्डर. शोल्डरचा जो वरचा पोर्शन जो आहे तर तिथं कोणत्या मसल्स प्रेझेंट आहे? डेल्टॉइड मसल्स ह्या प्रेझेंट आहेत. ओरिजिन ऑफ दिस मसल इज द क्लॅविकल ऍक्रोमियन प्रोसेस अँड स्पाइन ऑफ स्कॅपुला. त्याच्यामध्ये जे ओरिजिन आहे तर ते कोणतं आहे? क्लॅविकल्स मधून म्हणजे शोल्डर्स बोन मधूनच. आणि ऍक्रोमियन प्रोसेस अँड स्पाइन ऑफ स्कॅपुला. ऍक्रोमियन प्रोसेस म्हणजे काय? डायग्राम शो करतो त्याच्यामध्ये दाखवलेलं बघा. आणि स्पाइन ऑफ स्कॅपुला, स्कॅपुला आणि क्लॅविकल्स मधूनच हे जे दोन्ही जे बोन्स आहेत ते आपल्या कुठं? शोल्डर रिजन मध्येच प्रेझेंट आहेत. आणि इथून ह्या डेल्टॉइड मसल्स ओरिजिन आहे. इन्सर्शन इज द डेल्टॉइड ट्युब्युरोसिटी ऑफ द ह्युमरस. म्हणजेच काय? तर ह्युमरस मध्ये ह्या मसल्स अटॅच होण्यासाठी जो पोर्शन आहे तर त्या पोर्शनला काय म्हटलेलं आहे? डेल्टॉइड ट्युब्युरोसिटी असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच ठिकाणी ह्या डेल्टॉइड मसलचं जे इन्सर्शन आहे ते आहे. देन ऍक्शन इज द अबडक्शन मेडिकल अँड लॅटरल रोटेशन ऑफ आर्म ऍट शोल्डर जॉईंट. म्हणजे जो आर्मचा जो पोर्शन आहे आपल्या आर्मच्या जे पोर्शनची जी मुवमेंट आहे तर ती मुवमेंट कुठे? आपल्या शोल्डर जॉईंट मध्ये जी मुवमेंट आहे तर त्या मुवमेंटला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर ह्या डेल्टॉइड मसल्स ह्या करतात. देन लास्ट इज द ब्रॅचियालिस मसल. पोझिशन ऑफ दिस मसल इज क्रॉसिंग फ्रंट ऑफ द एल्बो. एल्बोच्या ज्या मसल्स आहेत तर त्या मसल्सला काय म्हटलेलं आहे? ब्रॅचियालिस मसल असं म्हटलेलं आहे. देन ओरिजिन ऑफ दिस मसल इज ह्युमरस. ह्युमरस म्हणजेच कोणतं? आपलं हँडचं जे बोन आहे वरच्या पर्सनचं ते ह्युमरस. तिथून ह्या ब्रॅचियालिस मसलचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन. अल्नर ट्युब्युरोसिटी अँड कोरोनॉइड प्रोसेस ऑफ अल्ना. अल्ना म्हणजे कोणतं? आपलं जे हँडचं जे बोन आहे तर त्या बोन्स मधून जे जी पोझिशन आहे म्हणजे जे पार्ट आहे त्या पार्ट मधून ब्रॅचियालिस मसल्स जे ओरिजिन आहे तर त्या ओरिजिनलाच काय म्हटलंय? अल्नर ट्युब्युरोसिटी असं म्हटलेलं आहे.
Then last is the action of the brachialis muscle. Flexes forearm at elbow joint. म्हणजे elbow joints मध्ये जे forearm जी जी movement आहे त्या movement ला control करण्याचं काम कोणती muscles करते तर brachialis muscle हे करतात. Wait for few minutes. I will show you diagram. मैम वॉइस येत नाही. वॉइस येत नाही. ओके, दिस इज द बायसेप्स मसल्स. इन दैट पोजिशन ऑफ दिस बायसेप्स मसल इज फ्रंट ऑफ द आर्म. देन नेक्स्ट इज द ओरिजिन. ओरिजिन काय तर हे लॉन्ग हेड जे आहे, लॉन्ग हेड फ्रॉम ग्लेनॉइड कॅव्हिटी, म्हणजे जे शोल्डरची जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीज मधून हे ज्या बायसेप्सचे मसल्स आहेत हे लॉंग हेड त्या कॅव्हिटीज मधून ह्याचं ओरिजिन आहे. आणि नेक्स्ट इज दी शॉर्ट हेड फ्रॉम कॅराकॉइड प्रोसेस ऑफ स्कॅपुला. आणि हे जे स्कॅपुला आपल्या शोल्डरचा जो बोन आहे त्या स्कॅपुला मधूनच हे जे बायसेप्स मसल्स आहेत त्याचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज दी इन्सर्शन. इन्सर्शन इट इन्क्लुड्स रॅडियल ट्युबरोसिटी ऑफ दी रॅडियस. हे जे आपलं रॅडियसचं जे बोन आहे त्या बोन्स मधून इथं जे अटॅचमेंट आहे ह्या अटॅचमेंटला काय म्हटलेलं आहे, रॅडियल ट्युबरोसिटी ऑफ दी बोन असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, इन्सर्शन ऑफ दी बायसेप्स. This is the triceps muscles which are present into the arm portion. The position of this muscle is back of arm. म्हणजे हाताचा जो पाठीमागचा जो पोर्शन आहे तिथे ज्या मसल्स प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, ट्रायसेप्स मसल असं म्हटलेलं आहे. देन ओरिजिन इज दी लॉंग हेड फ्रॉम स्कॅपुला अँड लॅटरल अँड मिडियल हेड फ्रॉम शाफ्ट ऑफ दी ह्युमरस. याचं जे ओरिजिन आहे लॉंग हेड त्याचे स्कॅप्युला म्हणजे शोल्डरचं जे बोन आहे तिथूनच ओरिजिन आहे. आणि कुठून तर ह्युमरस. ह्युमरस बोन म्हणजे आपलं जे वरचं जे बोन आहे आपल्या हाताचं तिथूनच ह्या ट्रायसेप्स मसल आहे त्यांचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन. ओलेक्रनन प्रोसेस ऑफ अल्ना. म्हणजे हे जे अल्नाचं जे बोन आहे ह्या अल्नाच्या बोन्स मध्येच काय तर हे ह्युमरस बोन हे अटॅच झालेलं आहे. आणि ह्या अटॅचमेंट मधूनच आपलं जे ट्रायसेप्स मसल आहे त्याचं जे इन्सर्शन आहे ते आहे. ओके, दिस इज द नेक्स्ट मसल ऑफ द आर्म इज द डेल्टॉइड मसल. हे जे डेल्टॉइड मसल्स आहे त्याची पोझिशन कोणती तर
शोल्डर्स वरती जे बोन सॉरी शोल्डर्स वरती जे मसल्स आहे तर ते कोणते आहे तर आपले डेल्टॉइड मसल आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज द ओरिजिन ऑफ द डेल्टॉइड मसल द क्लॅविकल एक्रोमियन प्रोसेस एंड स्पाइन ऑफ स्कॅपुला. दिस इज द ओरिजिन. हे जे स्कॅपुला आहे आपलं शोल्डरचं जे बोन आहे तर या बोन्स मधूनच याचं काय तर ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन. इन्सर्शन म्हणजे काय तर डेल्टॉइड ट्युब्युरोसिटी ऑफ द ह्युमरस. ह्युमरस बोन मधून जे पोर्शन आहे म्हणजे ह्या मसल्सला अटॅचमेंट साठी जे पोर्शन आहे तर ते कुठं आहे तर डेल्टॉइड रिजन मध्ये म्हणजे ह्युमरसचं जे पोर्शन आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे डेल्टॉइड ट्युब्युरोसिटी असं म्हटलेलं आहे. आणि याचं जे ऍक्शन आहे डेल्टॉइड मसल्सचे जे ऍक्शन आहे तर ते काय तर आपले शोल्डर जॉईंट मध्ये जे आपली आर्मची जी मुव्हमेंट आहे त्या मुव्हमेंटला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं ह्या डेल्टॉइड मसल्स हा करतात. Okay, these are the last muscles present into the arm is the brachialis muscle. हे brachialis muscles जे आहे तर ते कुठं प्रेझेंट आहे तर आपल्या एल्बोला म्हणजे आपला जो हाताचा जो कोपरा आहे तर त्या ठिकाणच्या ज्या मसल्स आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे तर brachialis muscles असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट इज द ओरिजिन. ओरिजिन कोणतं आहे तर ह्युमरस मध्ये. हा जो वरचा जो पार्ट आहे आपल्या ह्युमरस बोनचा ह्या बोन्स मधूनच ह्या जे brachialis muscles जे आहे त्याचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट इज द इन्सर्शन. इन्सर्शन कुठे आहे अल्नर ट्युब्युरोसिटी अँड कोरोक्नॉइड प्रोसेस ऑफ अल्ना. हे अल्नर ट्युब्युरोसिटी म्हणजे जे अल्नाचा जो बोन आहे ह्या अल्नाच्या बोन्स मधूनच ह्या म्हणजे ह्या मसल्सला अटॅच होण्यासाठीचा जो पोर्शन आहे ह्या अल्नाच्या बोन मध्ये तर ह्या पोर्शनला काय म्हटलेलं आहे तर कॅरेक्नॉइड प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आणि या ब्रॅचियालिस मसलचं इन्सर्शन कोणतं तर अल्नर ट्युब्युरोसिटी असं आहे. आणि ह्या ब्रॅचियालिस मसल्सचं फंक्शन काय तर फ्लेक्सेस फोर आर्म ऍट एल्बो जॉईंट. म्हणजे जे आपलं फोर आर्म जे आहे तर ह्याची जी मुवमेंट आहे तर त्या मुवमेंट मध्ये ह्या ब्रॅचियालिस मसल्सचं जे मेन फंक्शन आहे. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस फोर मसल्स बायसेप्स ट्रायसेप्स डेल्टॉइड इन ब्रॅचियालिस. Yes or no? याच्या ज्या डायग्राम्स आहेत तर त्या आपल्याला ऑनलाईन गुगल्स वरती अवेलेबल आहेत, तुम्ही त्या बघू शकता जरी समजलेलं नसेल तरी. ओके मॅम. एक्रोमिनल प्रोसेस म्हणजे मॅम एक्रोमिनियम प्रोसेस म्हणजे काय तर ती आपल्या बोन्सच्या ज्या कॅव्हिटीज वगैरे आहेत तर त्या कॅव्हिटीज मध्ये म्हणजे एक्रोमिनियम प्रोसेस कोणतं तर आपल्या शोल्डर्स मधून ज्या मसल्स ज्या आहेत त्यांची जी अटॅचमेंट आहे तर तिथं अटॅचमेंट झाल्यानंतर आपल्या शोल्डर्स मध्ये त्यांची जी मुव्हमेंट होते तर त्या मुव्हमेंटलाच एक्रोमिनियम प्रोसेस असं म्हटलेलं आहे. ओलिगोनल प्रोसेस म्हणजे मॅम आता ही ओलिक्रोनल प्रोसेस जे आहेत बा एकच मिनिट. ओलिक्रोनल प्रोसेस मध्ये काय तर अल्ना बोन तुम्हाला माहित आहे अल्ना बोन आणि ह्युमरस बोन. ह्युमरस बोन म्हणजे कोणतं तर आपल्या फोर आर्म्स मध्ये जे प्रेझेंट आहे बोन तर ते कोणतं ह्युमरस बोन. आणि जे अल्ना जे आहे तर ते आपल्या खालच्या साईडचं जे हँडचं जे लोअर पोर्शनचं जे बोन आहे तिथं अल्ना. आणि अल्ना आणि ह्युमरस जे ज्या ठिकाणी अटॅचमेंट होतात त्या पोर्शनला ओलिक्रॉन म्हणतात. आणि त्या ओलिक्रॉन मधून ही जी मसल्स आहे तर त्या मसल्सचं ओरिजिन आहे आणि तिथं मुव्हमेंट होते त्या मसल्सची.
त्यामुळे तिथे काय म्हटलेलं आहे, ओलेक्रॉन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. ओके, वी विल स्टॉप हियर. गिव्ह मी युअर टुडेज अटेंडन्स.